ना फॅन किती मोठा आहे बाप. अरे चल पुढं केवढा वेळ लागतो, पुढाखी जागा रिकामी आहे. तुमच्यापैकी खूप जण म्हणतात नवल्याची किती मजा आहे खायला प्यायला मिळते. माझ्या घरच्यांना चालतं, मला आवडतं, माझ्या घरच्यांनाही आवडतं. तुला काय प्रॉब्लेम आहे तर नको बघूस. पहाटेचे 4 वाजले होते मला झोपायला, कारण कल्याणीची ऍक्टिव्हिटी करेपर्यंत 1:15 वाजला होता. त्याच्यानंतर मग माझी बॅग भरायला घेतली, बॅग भरली आणि त्याच्यानंतर मग मी झोपली. ऑफकोर्स तरी पण मी उठली 7 वाजता, पण 7 वाजता उठल्यानंतर बरीच कामं पण आटपायची होती. आणि आत्ता घड्याळामध्ये वाजत आहेत 10:39. आता आम्ही निघतोय 11 वाजेपर्यंत आम्ही घरातून निघू. बाळ माझं झोपलंय, बाळाची सुट्टी चालू आहे ना सध्या, त्याच्यामुळे येते हे आई. चल ना मी पण येते खाली. मी पण येते असं ह्याला उठवायला पाहिजे ना सोनू. नाही पप्पी दे ना. पप्पी दे वेळ सोनू, पप्पी दे ना. बाबा चालले बा, आम्ही निघालो सोनू. बाबा फोन करून बोलो. फोन करून बोल ना पुण्यावर. फोन करते जरा बाबाला. तुझी मम्मा नवीन मम्मा कळलं का? पप्पा पप्पा ने सुनावू नाही गेली उभी. माझी छोटीशी होती ना जेव्हा झालेली तेव्हा अशीच बोलायची मम्मा करत बसते. आणि आजी सांगितली की खाऊन टाकायची जीच बोलायची फक्त. आणि बाबा बाबा सिलेंडर वाले भरून ठेव ठीक आहे. थोड्या वेळ येईल घरी. हाय मम्मी, मी चाललो तुला शोलून. बघा सगळं सांगून ठेव बाबांना. रडणार नाही, अभ्यास करणार, स्कूल क्लासला जाणार. बाबू आता आम्ही ओईला भेटून घेतो आणि मग आपण भेटूया परत. काय करते सोनू? मस्ती नको करू. सोनू मस्ती नको करू. सोनू रड रड जराशी रड रड ग बाबू. खोट खोट रडतो. अरे बापरे रडलं पाहिजे बाबू. रडलं बघ किती रडलं किती रडला. चापलूस पोरग गुडगल आहे माझं. पोरग ते गुडगल आहे ना सोनू माझ्या. चला टाटा करा. चला आई टाटा. चला कोणाला मिस करशील तू जास्त? चल ना माझ्या बरोबर तू पण. चल ना हे चल हिला पण घेऊन चाललो मी. चल बाय कर सगळ्यांना. बाय कर. बाय. चाललो आम्ही नवीन पप्पाकडे. नवीन पप्पाकडे. नवीन पप्पाकडे. नवीन पप्पा. नवीन पप्पाकडे. सांभाळून जाऊन नको. खरं सांगू? खोटं सांगू? खरं सांग. मटन रान घेऊन ये. मटन रान. आई तुम्हाला काय आणू? मला ना चिकन. चिकी लोणावळ्याची. लोणचं टाटा भाऊ तुला काय आणू? सोनू मी तर स्वतः जातोय ना. चला बॅग भरून झालेले आहेत गाडीमध्ये. नाउ जर्नी स्टार्ट. बाय बाय. वरती बाय ओवी.
अरे मी पण त्या गाडीत बसते. बाय 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 बाय. अरे बाबा एक तू गेट पर्यंत सोडणार होतास ना. बाय बाय जाऊया. बस भैसर तर छोड किंवा पाल करते. तू तर मला गेट पर्यंत सोडणार होतास. चला उतरव, तुला उतरव. चल चल उतरव. बाय बाय. बोला गणपती बाप्पा मोरया. उंदीर मामा की जय. थोड्या वेळानंतर मी गाडी चालवायला घेणार आहे बर का. मी कोई ऐसा गीत गाओ की आरजू जगाओ अगर तुम कहो तुमको बुलाओ ये पल के झुकाऊं कदम तुम जहां जहां रखो जमीन को आसमां बनाओ सितारों से सजाओ अगर तुम कहो मैं कोई ऐसा गीत गाओ कि आरजू जगाओ अगर तुम कहो. कैसा लगा. अच्छा लगा. कसं वाटतं ड्रायव्हिंग करताना तुला. मला खूप आवडतं ड्रायव्हिंग करायला कारण की मी बाजूला बसले की मला झोप येते त्यामुळे. मग आम्ही आज वाटून घेतलेलं आहे ठाण्यापर्यंत रंजिता चालवेल आणि ठाणा ते पुणा. ठाणा ते पुणा मी झोपणार. गाडी चालवणार. कारण माझी झोप नाही पूर्ण झाली आहे आणि त्याच्यामुळे माझे डोळे असे झिक 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 करायला लागले त्यामुळे मग मी ठाणा ते पुणा झोप काढणार. अरे चल पुढा केवढा वेळ लागतो. पुढाकी जागा रिकामी आहे. गेल्या एक तासापासून आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलोय. ठाण्याला पण नाही पुसलं अजून. ठाणा म्हणजे घोडबंदरला पण नाही आणि टाइम झालाय 1:04 झालेत. मला वाटतं 6-7 पुण्याला पोहोचता पोहोचता आणि आमचा ड्रायव्हर थोडा फॉर्म मध्ये एकदम. गुलाब जरा इतर फैला दो टा टा डा टा डा. आजच्या व्हिडिओ मध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट होतात तू कशी नाचतेस तुला काही कळतं की नाही. अरे हिला एक मुलगी पण आहे तरी पण ही अशी नाचते. तुझ्या घरच्यांना चालतं का. बाई माझ्या घरच्यांना चालतं मला आवडतं माझ्या घरच्यांनाही आवडतं. तुला काय प्रॉब्लेम आहे तर नको बघूस. आपण जे आहे तेच दाखवायचं. हा चल 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 ट्रॅफिक सुटलं ट्रॅफिक सुटलं ये भागो. 18 किलोमीटर ठाणा आणि पुणे आहे 160. लेट्स गो. किती वाजता पोहोचू बघूया. आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मिरची ऑटो राणी सोबत. काळे राळे गोरे राळे 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 सगळेच राळे. काय होतं हे तिने आता असं सांगितलं बोलायला. काळे राळे गोरे राळे सगळे झाळे मिसळे राळे बगळे पळाले. काळे राळे गोरे राळे मिसळे. काळे राळे गोरे राळे मिसळे. ए थांब रे ठोकतो का मला. थांब जरा थांब. बघत नाही मागचा येतोय पुढचा येतोय. लागला डायरेक्ट घुसवायला मध्ये गाडी. जाम उडवली गाडी. एक मिनिट गरम करून टाकले. आज काय खोटं बोलेल ना. प्लीज हा रोल वरती या गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. रोहन ड्रायव्हर चेंज होऊ. गाडी नाही ठोकली आणि कुठेच उडवलेली पण नाहीये. काळे राळे गोरे राळे मिसळे. नवलेश कसं वाटतंय तुला आज. खरं सांगायचं खोटं बोललास तर ह्या ड्रायव्हरची ड्रायव्हिंग कशी वाटते. आज काय असं हे नाही वाटलं. ठीक आहे ठीक आहे. ट्रॅफिक मुळे काय वाटलं नाही ना. उडवायला चान्सच कुठे भेटलं मॅडम. ट्रॅफिक मुळे उगाच माझं नाव खराब करता तो गेला का. नाही ना. चला भूक लागली मला. मी भूकेने वेडा झालोय. वेडा आता आपण फर्स्ट स्टॉप घेऊया. नाही मला खायला दिलं ना तर उतरून जाईन. आता तू गाडी चालवत चालवत उतरशील डायरेक्ट. गाडी न्यूट्रल न्यूट्रल मध्ये टाकणार. उतरून उडी मारशील डायरेक्ट. या शक्तिमान शक्तिमान. मला ना मॅकडीचा बर्गर खायची इच्छा आहे. भूमीला इच्छा असते तीच मला इच्छा असते ना. आम्ही दोघं कॉमन सेम आहेत ना. बरोबर. वडापाव बर्गर वगैरे. सिरियसली आज मला मॅकडीचा बर्गर खायचा आहे. ढुंढो मॅकडी वर चलो फटाफट. चलो चलो. काळे राळे गोरे राळे बस. ते गाडी चलो चलो चलो. आणि वाजलेलं आहे 1:56 आणि सुसू ब्रेक. वॉशरूम ब्रेक साठी मी आरबॉल मध्ये आलो होतो आता खाण्याच्या. नवलेश सुसू ब्रेक. चलो जल्दी चलो फटाफट कर लो निकलेत. ड्रायव्हर चेंज होगा अभी. हो मॅडम तुमचा आवडता स्ट्रॉबेरी मिल्क शेक. ऑल टाइम फेवरेट. आम्ही मॅकडीमध्ये आलो आहोत मॅकडोनाल्डमध्ये थोडंसं शुद्धाशांती करायला. यु नो अबाउट शुद्धाशांती. आता पटकन निघूया. वाव मस्त आहे का.
आणि फोटोग्राफर आहेत नवलेश यादव. नवलेश जी को धन्यवाद. चलो मील पण आला, थोडं थोडं खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पुन्हा भेटतो आम्ही. चलो एन्जॉय करो मील. ओहो नवलेश बर्गर खाओ. हा पेरी पेरी बर्गर आहे, नवीन आला आहे आणि प्रीमियम बर्गर आहे. हा मग बघ कसं आहे, विदेशी वडापाव. मॅडम तुमचा एन्जॉय. हे बघ मॅडम, तुझ्यासाठी मी एक अजून मागवलं आहे, चिकन स्ट्रीप. हे बघा. थँक्यू. मला याचे आवडतात. एन्जॉय नवेश, सगळं खा, एन्जॉय कर. तुमच्यापैकी खूप जण म्हणतात नवलेश का असतो बरोबर, तर नवलेश आमचा स्टाफ मेंबर आहे म्हणून असतो. आणि काय बोलतात, नवलेशची किती मजा आहे. स्टाफ कम भाऊ राका. स्टाफ कम भाऊ. नवलेशची किती मजा आहे खायला प्यायला मिळते. तर नवलेश स्वामी जे खातो तेच नवलेश खातोय. एन्जॉय करतो ना तू. त्रास नाही नवलेश. हां त्रास असेल तर सांगा. काय त्रास, आमचं जेवण झालेलं आहे. नवलेश कसं वाटलं, झोपणार का गाडीत? तुम्ही मॅडम तुम्ही पण झोपला. आता फोटो पास झाला ना, मग आता झोपोबा. आणि सगळं साफ झालेलं आहे, चकाचक, एकदम चकाचक. आता स्टॉप नाही करणार डायरेक्ट. आता नो स्टॉप, डायरेक्ट पुन्हा, डायरेक्ट पुन्हा. संध्याकाळी 4:45 ला इच्छा झाली तर थांबूया, वॉशरूम ब्रेक, मग डायरेक्ट डायरेक्ट जाऊया. चल पार्किंग. आम्ही अशी फिरवत फिरवत पुढे नेली गाडी. इथे भरपूर आहेत, भरपूर आहेत, भरपूर भरपूर. पण काय आहेत विसरले. काय म्हणतात रोहन त्याला, फूड आउटलेट, फूड स्टॉल, फूड आउटलेट. हे बघा माझ्या मागून नमरे, बघा चिक्की आहे, जम्बो किंग आहे, अस्थान, कैलास सरोवर, श्रीकृष्ण वडापाव पण आहे आणि बरंच काय, मॅकडॉनल्ड्स आहे, कोको कार्ट, असं बरंच काही आहे. आता बघूया रोहनला काय खायचं आहे ते. त्याने तर सगळ्यात अगोदर मला बोलला, बघो श्रीकृष्णाचा वडापाव यायचा, आपण वडापाव खाऊया. मी म्हटलं ठीक आहे चल. श्रीकृष्ण वडा, श्रीकृष्ण वडा दादरला आहे ना. मॅकडॉनल्डचा बर्गर, KFCचं चिकन, हे सगळं फेल आहे वडाच्या समोर. मग तो वडा कुठलाही असू दे. आम्ही खाण्याचं ठिकाण शोधतो आणि रोहन बघा कुठे गेला, हे बघा दाखवतो तुम्हाला. हे बघ, ही ह्याच्याने भूक भागते माझी. थिंक लाईक अ मॉन्ग. तुला कुठला पाहिजे बघ. हे बघ ह्याच्यामध्ये वडा आहे, बर्गर आहे, KFC चिकन आहे, सगळं आहे. KFC चिकन आणि वडा बर्गर. नो 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 शॉपिंग. चलो हा मावळची मटकी भाई, कुठे मटकी भाई बनवणार का. काय बघतो रे, बघा ना फॅन किती मोठा आहे. बाप बाप बाप. आणि एवढा स्लो चालतो आणि हवा हवा पण येत. भारी ना, भारी एकदम. चल वडा खाणार, चला KFC चिकन खाणार. नाही वडा खाऊ, KFC चिकन जेवढ होईल. चल
तुमचे व्हिडिओ पाहून माझी मुलगी खरंच यांचे व्हिडिओ लहान मुलं वेडी आहे त्यांच्या व्हिडिओसाठी. थँक्यू. माझ्या अक्षरशः माझी मुलगी स्विच ऑफ करते फोन, मी इथे येऊन सकाळी चार्जिंग करतो. पूर्ण मी आता कामावरून गेल्यानंतर माझा फोन घेऊन बसते, तुमचे व्हिडिओ बघत बसते आणि अक्षरशः स्विच ऑफच करते. माझा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला काय बोलेल? हा बोले, मला का नाही नेलं. मंगनलालने चिक्की आपला महाराष्ट्र कैलाश पर्वत हाजी टूस बार काय डावलेस काय होत विचारतो काय काय गरमागरम काय वडापाव कांदा भाजी वडापाव कांदा भाजी काय खायचं वडापाव वडापाव घे दोन वडापाव दोन वडापाव आणि अजून गरम काय म्हणाला कांदा भाजी आहे बटाटा भाजी आहे पोरी भाजी आहे मिसाल पाव मिक्स भाजी मिळेल मिक्स भाजी एक प्लेट मिक्स भाजी द्या ते एक शास्त्र असत. माझ्या नवऱ्याला मी भरवते. तू टेस्ट कर पहिला. बरोबर, मी आधी टेस्ट करते, बघते बरोबर आहे नाही आहे काय. हा लटायला लागली. बडा भारी टेस्ट आहे. गरम 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 ठेव 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 गरम आहे. Enjoy. What's up guys? नाव काय? मी विकी संजी टाक, राहायला दिल्लीचा, पण इथंच चालू होता. म्हणजे आता मी महाराष्ट्र नाही, लग्न झालं होता, 8 वर्ष झाली आहे लग्नाला. माझी बायको कोळी आहे. माझी बायको कोळी आहे. मी दिल्लीचा पोरगा कोळी बायको आहे. स्टोर होता. व्हिडिओ बघतोस? हो मग बोलतोय. का तुमची व्हिडिओ नाही बघायला वाटतं? मस्त आठ. कुठले कुठले टाईपचे आहेत आपल्याकडे? स्पेशली अजवा डेट्स असतो. हेअर, चेस्ट, स्किन के लिए बहुत अच्छा होता है वो. इसको टेस्ट करने के बाद में आपको कोई भी पसंद नहीं आता है, क्योंकि स्पेशली टेस्ट वाइज एंड सॉफ्टनेस के हिसाब में बहुत ब्यूटीफुल होता है वो. मॉरिशस भी निकाली है. खपोली एरिया में आ जाता है ये थोड़ा सा. लाइक यहाँ से सिर्फ 20 किलोमीटर पे आपको लोनावला होगा. तो तुम्हें कभी आला जाओ तो नहीं तर फूड मॉल मध्ये अजपान अजपान डेट्स अजपान डेट्स ला नक्की विजिट करा. आणि क्या वैरायटी आहेत बघा. वैरायटीज बघा. डेट्सच्या वैरायटी आहे. चॉकलेट्समध्ये किती व्हरायटी आहेत? चॉकलेट माझ्याकडे भरपूर आहे. भरपूर आहेत. सगळ्या इम्पॉर्टेंट आहेत का? सर्व इम्पॉर्टेंट. ओके. म्हणजे वेगवेगळी कंट्रीज असेन, इराणचा असेन, पोलंडचा असेन, टर्की चॉकलेट असेन. चला निघूया आपण. हे काय? हे कसला सीड्स आहेत? चिया सीड्स.